भीमा कोरेगावमधल्या घटनेच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्यानं भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व दलित समाजात अधिक सक्षम आणि प्रस्थापित झाल्याचं चित्र. या घटनेमुळे भाजपबरोबर असलेल्या रामदास आठवलेंची मात्र चिंता वाढणार आहे. उद्या महाराष्ट्रभर बंद करण्याचं असं मी ज्यांची ज्या संघटनांची नावं घेतली त्यांच्या वतीने आम्ही असं जाहीर करतोय. लोकांचा पाठिंबा देऊन आम्ही असा बंदचा दिलेला कॉल हा विड्रॉ करतोय. बुधवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी करून प्रकाश आंबेडकरांनी दलित समाजामध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित केलंय. आंबेडकरांच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभर दलित समाज रस्त्यावर उतरला आणि हा बंद यशस्वी करून दाखवला. या आंदोलनात दलित समाजाचा राग हा सरकार विरोधात होता, त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे आपल्याला फटका बसू शकतो अशी भीती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना वाटत असेल तर त्यात नवल नाही. त्यांनी संसदेतही भाजपची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय हे विशेष. काँग्रेसची सरकार तबी अत्याचार होते ते तबी आता सरकार अत्याचार करणे गेली बोलतीये क्या? वहा लोकल लेवल पर अत्याचार होत आहे. बीजेपी की सरकार होती उधर भी अत्याचार होता है. वो लोग अत्याचार करते इसीलिए मुझे लगता है कि सब लोगों ने मिलकर इसका पॉलिटिकलाइजेशन ना करते हुए दलित पर अत्याचार हमेशा हर साल में कम से कम 45,000 दलित पर अत्याचार की घटना होती है. धन्यवाद. और इसीलिए उसको खत्म करने के लिए सभी लोगों ने कोशिश करनी चाहिए. भाजप आणि हिंदुत्व दलितांना मान्य नाही आणि आठवले मात्र भाजपच्या सुरात बोलत आहेत असं चित्र आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात रामदास आठवलेंनी ठोस भूमिका न घेतल्याने नाराज असलेला दलित समाज एक गठ्ठा प्रकाश आंबेडकरांच्या मागे गेला तर त्याचा फटका भाजपलाही बसण्याची शक्यता आहे. कारण राज्यामध्ये 29 विधानसभेचे मतदारसंघ हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत, तर अनेक मतदारसंघांमध्ये दलित मतांचा प्रभाव आहे. त्यामुळे 2019 विधानसभा निवडणुकीत या सगळ्या नाराजीचा फटका भाजपला बसेल अशी आता चिंता भाजपलाही वाटू लागली आहे. डॅमेज कंट्रोल करण्याच्या हेतूने शनिवारी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाची बैठक होऊ घातली आहे. आपण सुरुवातीपासूनच अत्याचारग्रस्तांच्या बाजूने असल्यामुळे आंबेडकरांच्या महाराष्ट्र बंदचा आपल्या पक्षाला फटका बसणार नाही असं सांगण्याची वेळ या पक्षावर आली, यातच सगळं काही आलं. नाही, या प्रकरणी आमच्या पक्षाला फटका बसायचा प्रश्नच येत नाही. आम्ही या बाजूला या प्रसंगामध्ये अत्याचारग्रस्तांच्या बाजूने उभे राहिलो. आम्ही काय महाराष्ट्र बंद पाळू नका असं सांगत फिरलो नाही, आम्ही त्याच्या बाजूने उभे राहिलो. आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला आहे. जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळं असं काय नाही आहे की आम्ही या आंदोलनापासून कार्यकर्ते लांब गेलेत अशातला काडीचा भाग नाही आहे. आंबेडकरी चळवळीतून आलेल्या आठवलेंना भाजपची साथ परवडणारी नसल्याची टिप्पणी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केली आहे. बरोबर आणि संघ ह्याच्याबरोबर घेत असताना भाजप आज ज्या प्रकारच्या भूमिका घेतात त्या आठवलेसारख्या कार्यकर्ते रामदास आठवलेसारख्या एका नेत्याला त्यांनी चळवळ चालवली आंबेडकर त्याला परवडणाऱ्या नाही आहेत. त्यांच्या अनुयायांना परवडणार नाही. त्यांना आणणं आज न उद्या याचा फेरविचार करावा लागेल. अन्यथा ते जर असेच राहिले आणि भाजप जर असंच वर्तन करत राहिलं संघ परिवार तर आठवलेंचं देखील एक मला वाटतं एक त्यांचा फटका बसू शकेल. दलित समाजात प्रामुख्याने आठवले आणि आंबेडकर हे दोन मोठे गट आहेत. आत्तापर्यंत आठवले गटाचंच दलित समाजात वर्चस्व बघायला मिळालंय. मात्र भीमा कोरेगाव घटनेनंतर आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही स्थिती बदलताना दिसतीय. दिनेश दुखंडेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.